ताजा बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कृषी कायदे रद्द झाल्यानंतर नाशिकमध्ये वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला. यावेळी या आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली. मागील 1.5 वर्षांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे 3 कृषी कायदे रद्द करावे यासाठी आंदोलन सुरू होते. ऊन, वारा, पाऊस यासह कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असताना देखील हे आंदोलन सुरू राहिले. शुक्रवारी इंदिरा गांधी जयंती आणि गुरु नानक जयंतीच्या शुभमुहूर्तावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. यानंतर दुपारी नाशिकमधील शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना, किसान सभा, आयटक यासह अन्य काही संघटनांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला. यावेळी आंबेडकर पुतळ्याला अभिवादन देखील करण्यात आले. आज नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना आम्ही एकत्र आलोय. नाशिक जिल्हा हा शेतकरी आंदोलनाचा महत्वाचा भाग आहे आणि या संपूर्ण शेतकरी दिल्लीच्या आंदोलनाला नाशिकमधून हजारो शेतकरी दिल्लीला गेले. नाशिकमध्ये बहुजन शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आम्ही रॅली पण केली आणि या आंदोलनाला सगळ्या पक्षांच्या सर्व लोकांनी मदत केली होती. जे जे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतात त्या सगळ्यांनी आज जो निर्णय घेतलेला आहे मोदींनी आणि सांगितले कायदे रद्द करतो आणि त्याचबरोबर कायदे रद्द करून शेतकऱ्यांची माफी मागितलेली. मला असं वाटतं की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधानांना माफी मागण्याची ही पहिल्यांदा वेळ आली. पण ही माफी मागताना त्यांनी 631 शेतकऱ्यांचा बळी घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही विनंती करतो ज्यांचा बळी घेतलेला आहे, शहीद झाले शेतकरी आंदोलनातील, त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये प्रत्येकी दिले पाहिजेत, एक शासकीय नोकरी दिली पाहिजे. कोरोना असताना लोकांना रस्त्यावर बसवलं, देशभर आंदोलन करावं लागलं तेव्हा हा निर्णय झालेला आहे. शेतकऱ्यांची माफी मागून चालणार नाही. त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं असेल तर त्यांच्या कुटुंबियांना मदत करा. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा, तिथं तुम्ही माफी मागा आणि शेतकरी हिताचा कायदा करा. आमची ती मागण्यासाठी पण संघर्ष आहे. हमीभावाचा कायदा झाला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या पाहिजेत यासाठीचा संघर्ष या देशातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन भविष्यामध्ये करतील. सर्व शेतकरी हिताचं काम करणारे नेते पक्ष या सर्व सोबत आहेत आणि मोदी साहेबांनी माफी मागून चालणार नाही तर आता कृती करावी, शेतकरी हिताचा कायदा करावा तेव्हा आम्ही म्हणू की खरोखर यांनी माफी मागितली असं खरं होईल. काळ्या कायद्याबद्दल माफी मागितलेली आहे. आजचा दिवस हा जरी आनंदाचा असला तरी आज मोदी सरकारनं जो जो 600 शेतकऱ्यांचे प्राण घेतल्यानंतर त्यांना ही सद्बुद्धी सुचलेली आहे आणि म्हणून या मोदी सरकारनं आज 600 शेतकऱ्यांचा अंत पाहिलेला आहे, नव्हे तो खून केलेले आहे. आणि म्हणून आजही मोदींवर कोणाचाही भरोसा नाही. संसदेत तोपर्यंत हा कायदा होत नाही, संसदेपर्यंत जोपर्यंत ऑर्डर ऑफ मंजूर होत नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार आहे. आणि म्हणून मोदींनी नुसतंच हा कायदा पास करून उपयोग मागे घेऊन उपयोग नाही तर त्या शेतकऱ्यांना 50 लाखाची मदत प्रत्येकी दिली पाहिजे, त्यांच्या मुलांना, त्यांच्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे ही सुद्धा मागणी त्यांची अभिप्रेत आहे. वर्षभरापासून आपण बघितलंय या केंद्र सरकारने जे 3 काळे कायदे आणले होते, शेतकऱ्याच्या प्रदीर्घ संघर्षानंतर हे 3ही काळे कायदे काल सरकारने मागं घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु निवडणुका तोंडावर समोर ठेवून जर हा निर्णय होणार असेल आणि परत एकदा जर शेतकऱ्यांच्या बोकांडी हे कायदे आणण्याचा प्रयत्न जर हे सरकार केंद्र सरकार करणार असेल तर याला जशास तसं उत्तर देण्यासाठी शेतकरी कटिबद्ध आहे. हा शेतकऱ्यांचा एकजुटीचा विजय आहे. परंतु हा विजय मिळवत असताना आम्ही अनेक आमचे शेतकरी बांधव, आमच्या महिला या ठिकाणी गमावलेले आहेत. म्हणून केंद्र सरकारला आणि मोदीजींना आमची विनंती आहे, वजा इशारा आहे की या पुढे अशा चुका करू नका. अरे शेतकरी तुमच्याकडे काय मागतोय? हमीभाव मागतोय. तुम्ही तो हमीभाव देत नाही, चांगल्या सुसज्ज बाजारपेठा मागतोय त्या तुम्ही देत नाही. आणि असे जाचक कायदे शेतकऱ्याच्या बोकांडी या देशामध्ये, कृषी प्रधान देशामध्ये येणाऱ्या काळात चालणार नाही. अन्यथा मोदीजी या ज्या काही पोटनिवडणुका झाल्यात यात आपण बघितलंय आपले काय हाल केले तेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा ही जनता दाखवेल, एवढं लक्षात ठेवा. 9 न्यूज साठी प्रतिनिधी तब्रेज शेख, नाशिक.